अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोलती वाचनीय YouTube चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत। आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी बोलती वाचनीय YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, त्यामुळे व्हिडिओ कधी अपलोड केलाय ते समजेल। आज आपण गुरुचरित्र कथासारातील 45व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। या अध्यायामध्ये नंदी ब्राह्मणाचे श्वेतकुष्ठ श्री गुरूंच्या कृपेने कसे गेले या कथेचे वर्णन केलेले आहे। या अध्यायाच्या श्रवण आणि पठणाने कुष्ठरोग नाहीसा होतो, तसेच गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते, अशी या अध्यायाची फलश्रुती आहे। चला तर आता कथेला सुरुवात करू। श्री गणेशाय नमः। सिद्ध म्हणाला, नामधारका नंदी नावाच्या एका ब्राह्मणाला श्वेतकुष्ठ झाले होते। ते जाण्यासाठी त्याने 3 वर्ष तुळजापुरात राहून भवानीची आराधना केली, उपवासाचे कष्ट सोसले। भवानीने त्याला स्वप्नामध्ये चंदला परमेश्वरी देवीच्या देवळात जाऊन आराधना करण्याचे सांगितले। त्याने तेथे 7 महिने पुनश्चरण केले। तिने त्याला स्वप्नात येऊन सांगितले, तू गाणगापुरात जा, तेथे दत्तात्रेय मानवी रूपाने भक्त कार्यासाठी अवतरले आहेत, ते तुला व्याधीमुक्त करतील। तेव्हा नंदी म्हणाला, मी तुळजा भवानीकडे साकडे घातले, तिने मला तुझ्याकडे पाठवले। तुला शरण आलो तर तू मला एका मनुष्याकडे पाठवते आहेस, याला काय म्हणावे? कळले तुमचे देवपण, माझी सर्व खटाटोप व्यर्थच गेली। मग तो मरण आले तरी चालेल, पण बरे होईपर्यंत येथेच पुनश्चरण करायचे, असा निर्वाणीचा निर्धार करून देवीद्वारे धरणे धरून बसला। देवीने त्याला पुन्हा गाणगापुरात जाण्यासाठी सांगितले, पण तो गेलाच नाही। तेव्हा देवीने पुजाऱ्याच्या स्वप्नात जाऊन नंदी विप्राला येथून घालवून देण्याचे सांगितले। तिच्या आज्ञेने पुजाऱ्यांनी नंदीला देवळात येण्यासाठी मज्जाव केला। नंदी ब्राह्मणाला नाईलाज झाला, त्याने उद्यापन केले आणि देवीचा निरोप घेऊन गाणगापुरास आला। लोकांनी त्याला मठाबाहेर थांबवले। श्री गुरु संगमावरून आल्यावर त्याच्या आज्ञेने त्याला बोलावून घेतले। त्याला पाहताच श्री गुरु म्हणाले, काय रे, देवीला जे जमत नाही तेथे मनुष्य काय करणार असा संदेह धरूनच येथे आला आहेस ना? ते ऐकताच नंदीला श्री गुरूंच्या अंत साक्षित्वाची खून पटली। त्याने पश्चातापाने श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाला, स्वामी, या व्याधीने मी माता पित्यांची, पत्नीची, समाजाची उपेक्षा सहन केली। देवीनेही माझे गाऱ्हाणे ऐकले नाही। मी निराशेने येथे आलो आहे। आता मला देहाचीही चाड नाही। तुम्ही मला व्याधीमुक्त करू शकत नसाल तर तसे स्पष्ट सांगा। माझी सहनशक्ती संपली आहे, आता मी प्राणत्यागच करणार। त्याची आर्तता जाणून श्री गुरूंना व उपस्थितांनाही वाईट वाटले। श्री गुरूंनी सोमनाथ ब्राह्मणाला बोलावले, त्याला काय करायचे ते नीट समजावून सांगितले। श्री गुरूंच्या आज्ञेने सोमनाथाने नंदीला संगमावर नेले, तेथे त्याच्याकडून संकल्प करून घेतला। तेथे संगम तीर्थी स्नान करून त्याच्या देहाचा वर्ण पालटला। अश्वत्थाला प्रदक्षिणा घालताच कोडाचे समूळ निरसन झाले। सोमनाथाने त्याला नवीन वस्त्रे दिली। त्याची जीर्ण वस्त्रे जेथे टाकण्यात आली तेथील जमीन क्षारयुक्त झाली। नंदी ब्राह्मण आनंदाने श्री गुरूंचा जय जयकारच करू लागला। ते दोघे मठात आले तेव्हा नंदीने बदललेले रूप पाहून लोकांना मोठे आश्चर्यच वाटले। श्री गुरूंच्या आज्ञेने नंदी ब्राह्मणाने आपल्या अंगाचे नीट अवलोकन केले। त्याला मांडीच्या आतल्या भागावर पांढरा डाग दिसला। तो घाबरून गेला, महात्मन, हा डाग कसला राहिला? श्री गुरु म्हणाले, येथे येताना तुझ्या मनात संशय होता, म्हणूनच थोडेसे कोड राहिले, पण चिंता करू नकोस, तू तुझ्या स्तुतीपर कवित्व कर, म्हणजे हा डागही जाईल।
नंदी ब्राह्मणाने हात जोडले व म्हणाला, गुरुदेव मला लिहिता वाचता येत नाही, मी तुमची स्तुती कशी काय करू। तेव्हा श्री गुरूंनी थोडीशी विभूती स्वहस्ते त्याच्या जिभेवर ठेवली, तर काय आश्चर्य, त्याच्या ठाई ज्ञानोदय झाला, त्याला दिव्य प्रतिभाशक्ती प्राप्त झाली। तो मुक्तकंठाने श्री गुरूंची स्तुती करू लागला। त्याच्या मुखातून प्रकट होणारे शब्दवैभव पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला। त्या कवनामध्ये नंदीने श्री गुरूंचे महात्म्य, त्यांच्या सेवाभक्तीचे पुण्यफल व त्याच्या कृपेने कसा उद्धार होतो ते स्पष्ट केले। ते कवन ऐकून सर्व जग आनंदाने डोलू लागले। श्री गुरूंना इतके समाधान वाटले की त्यांनी नंदी ब्राह्मणाला कवीश्वर ही पदवी बहाल केली। हे कवित्व केल्याने त्याच्या मांडीवरचे उरलेले कुष्ठही नाहीसे झाले। मग तो गाणगापुरास राहून श्री गुरूंची सेवा करू लागला। अशा पद्धतीने गुरुकृपेने नंदी ब्राह्मणाचे कुष्ठरोग नाहीसे झाले। असा होता गुरुचरित्र कथासारातील 45वा अध्याय। हा अध्याय येथेच समाप्त झाला। श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तू।